येतच नाही. बरं, सेंट्रल हॉलच त्यांनी ठेवला नाही. तुम्ही जर वेळ असला तर सेंट्रल हॉलची येऊन बसत असे, तिथं पक्ष कुठे बघायचं नाही. बरं, सहकारी म्हणून सगळे एकमेकाला बघायचे. ओके. मोदींची कल्पना पसंत नसावी. मोठा नेला, बस नेला, सभागाराच्या समोर उतरला आणि पाऊस सुरू झाला, ते थांबायची जागा नाही. सर, लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचं अधिवेशन झालं, अनेक नवीन खासदार भेटले, तुमच्या आणि मोदींची काही भेट झाली का अनौपचारिक किंवा काही नाही, सभागृहात सेंट्रल हॉलमध्ये? नाही, सेंट्रल हॉलमध्ये ते येतच नाही. बरं, सेंट्रल हॉलच त्यांनी ठेवला नाही. नवीन सभागृहामध्ये सेंट्रल हॉलमध्ये कसं होतं हां, की लोकसभा असो, राज्यसभा असो, तुम्ही कुठल्या पक्षाचं असो, तुम्ही जर वेळ असला तर सेंट्रल हॉलमध्ये येऊन बसत असे, तिथं पक्ष कुठे बघायचं नाही. बरं, सहकारी म्हणून सगळे एकमेकाला बघायचे. ओके. मोदींची कल्पना पसंत नसावी म्हणून त्यांनी नवीन सभागृह बांधले, सेंट्रल हॉल काढून टाकले. ओके. आणि राज्यसभा आणि लोकसभा हो जसं जुन्या सभागृहात सहज भेटत होते, आता तसं भेटता येत नाही, कारण त्या दोघांच्या जागा वेगळ्या आहेत, दोघांच्या बैठका वेगळ्या ठिकाणी आहेत, दोघांना कुणा चहा किंवा तशा गोष्टीच्या साठी बसायचं असेल तर दोघांची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी. अच्छा, आणि त्यामुळं या नव्या सभागृहामध्ये जे पहिल्या सभागृहात एकमेकाशी सुसंवाद मतभिन्नता असेल हो, पण सुसंवाद होता, ते आता पूर्णपणानं रद्द केली. आणि माझ्या दृष्टीने नवं सभागृह बांधायची आवश्यकताच काय होती? अजूनही तुमचा तो कशासाठी बांधणं? आम्हाला कोणाला माहिती नव्हतं, याची चर्चा कोणी त्यांनी कोणाशी केली नाही. चार दोन लोकांची कोणाशी केली असली तर त्यांना आम्हा लोकांना माहिती नाही. आणि काय गरजच होती? एक ऐतिहासिक अशा प्रकारची वास्तू दिल्ली बांधल्याच्या नंतरचे फार्दामेंट हे एक प्रकारचं प्रेक्षणीय स्थळापैकी स्थळ होतं. आज ती एवढी होती जुनी ऐतिहासिक देशात देशाचं स्वातंत्र्याची घोषणा आणि पहिलं प्रशासन त्याच्यानंतर 26 जानेवारी 1951 देशाची घटना बाबासाहेबांनी मांडली, अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी तिथं घडल्या. आज ती वास्तू बंद करून टाकली आणि नवीन त्या ठिकाणी बांधली. आणि नवीन बांधल्यामध्ये बघायची मी सांगितल्याप्रमाणे एक लोकांच्याशी सुसंवाद साधण्याच्या संबंधीची संधी या नव्या वास्तूमध्ये अजिबात ठेवलेली नाही. म्हणजे तो पूर्वी खासदारांचा काही गप्पांचा फड जमत असेल तो आता अजिबातच नाही तिथे. अजिबात नाही. म्हणजे त्याची रचनाच अशी आहे की ते शक्य होत नाही. आणि माणसांना म्हणजे त्याचं जे आर्किटेक्चर काम जे आहे त्याच्यातसुद्धा आता काही चुका दिसतात. उदाहरणार्थ सभागृहात तुम्हाला जायचं असेल, तुम्ही आलात, मोठाने आलात, बसने आला, सभागृहाच्या समोर उतरला आणि पाऊस सुरू झाला तर थांबायची जागा नाही. ओके. भिजायला कव्हर जे असतं जुन्या सभागृहात जाताना आम्ही त्या कव्हर खाली यायचं, कव्हरीखाली, आणि तिथून गाडीत न उतरलं, पावसाचा काही फस नाही, उन्हाचा काही फस नाही. बरोबर. आता असं काही ठेवलंच नाही बाय. त्यामुळे प्रचंड ऊन असतं तर त्याच्यातनं यावं लागतं, जो जो पाऊस असतात तो भिजून आत यावं लागतं.